आता मित्रो आपल्या एका भावंडांनी या ठिकाणी असा एक प्रश्न विचारलाय, भावंडांचा नंबर आहे बघा 97 63 25 84 21, आणि यांनी विचारलंय रासायनिक खतांचा वापर कोणता करावा। आता मित्रांनो हे बघा, थोडंसं कॉमन सेन्स लावण्याचा भाग आहे। रासायनिक खत एक व्याख्या आली, रासायनिक खताचे सबस्टिट्यूट वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आणि सॉलिड फॉर्म फर्टिलायझर। जे सॉलिड फॉर्म मध्ये आहे, वॉटर सोल्युबल पण सॉलिड फॉर्म मध्ये, पाण्यात टाकल्यानंतर विरघळते, त्याचं पाण्यासारखं पाणी तयार होते। फक्त जे ग्रॅन्युल्स फॉर्म मध्ये जे काही युरिया मिळतो आपल्याला किंवा पोटॅश मिळते किंवा जे काही आपलं सुपर फॉस्फेट मिळतं, तर बघा हे पाण्यात 100% डायल्यूट होत नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे। तर काय हरकत नाही, आता पोटॅश डायल्यूट होतं, युरिया होते, पण सुपर फॉस्फेट मध्ये थोडस बेस्ट मटेरियल राहत। आता मित्र एक काम करायचं, सगळ्यात इम्पॉर्टंट एक काम असं करायचं, हे सगळं मिश्रण एकदा भिजू घातलं का, एक रात्रभर भिजवल्यानंतर ते पूर्णपणे सगळा काही जो काही अंश सुपर फॉस्फेटचा असो, पोटॅशचा असो किंवा युरियाचा असो, तो पाण्यात उतरतो। पाण्यात उतरल्यानंतर काय करायचं, ते सगळं पाणी एकदा भिजल्यानंतर फार गाळपटावाने होतं, व्यवस्थित पाणी थोडंसं ज्यादा टाकून तेवढी मात्रेचं जे काही गणित मी सांगितलेलं आहे पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये त्या पद्धतीने कॉम्बिनेशन करून घ्यायचं। मग 19 19 हे का 12 61 हे का 0 0 52 34 हे का 0 0 50 ते काय प्रमाण असेल त्या पद्धतीने कॅल्क्युलेट करून तेवढी मात्रा भिजू घालायची। भिजू घातल्यानंतर सकाळी डवळून द्यायची, डवळून दिल्यानंतर शांत झाल्यानंतर वरचं पाणी काढून घ्यायचं, आणि जे काही खाली राहील तर उपरण्याने गाळून परतही काढून घ्यायचं, आणि व्यवस्थितपणे त्याच प्रमाणाने हे प्रमाण वापरायला सुरुवात करायची, कारण दोघांचं प्रमाण कॅल्क्युलेट करून आपण भिजू घातले। आता मित्रांनो काही कमेंटर्सचं असं म्हणणं आलं की बा हे ग्रॅन्युल्स फॉर्ममध्ये ड्रिप चेकअप होतं, तर असं काही होत नाही मित्रांनो, कारण दोन्ही डायल्यूट फॉर्ममध्ये येतात, ज्यावेळेस आपण पाण्याद्वारे देतो त्यावेळेस असा कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट होत नाही। आता मुळता या पद्धतीने खत देणं टोटली डिस्टर्ब किंवा चुकीची पद्धत आहे, पण चला ती का चुकीची आहे तो विषय आजचा आपला नाही, तो चर्चेचा विषय मुख्य चॅनलमध्ये आहे, आपण त्याची चॅनलवरती लाईव्ह त्या पद्धतीने चर्चा करणार आहोत। आणि तो पुढे बरेचसे शेतकरी मग त्या पद्धतीने ड्रिपने औषधं द्यायचं टाळतील याची शाश्वत गॅरंटी मला आहे। पण आता जो काही भावांनी प्रश्न विचारलाय किंवा त्या पद्धतीने ह्या यांनी कमेंटर्सनी जे सांगितलंय की बा या ग्रॅन्युल्स फॉर्ममध्ये बा आपल्याला ड्रिप चोकअप होतं आणि खूप साऱ्या अडचण निर्माण होऊ शकतात, आता ही शक्यता वर्तवलेली आहे, असं काही होत नाही। आणि असं यदा कदाचित काही झालं तर ॲग्रोन मराठीकडे शाश्वत 100% इलाज त्याचा पण आहे, घाबरून जाण्याचं काही कारण नाही। पण बा एवढ्या एवढ्या गोष्टींसाठी बा ह्या कंपन्यांना एवढे पैसे घेऊन देणं आणि आपले लॉसेस करून घेणं आणि त्याच गोष्टी या पद्धतीने वापरणं तर ह्या चुकीचं ठरणार आहे। आणि म्हणूनसाठी ॲग्रोन मराठी कृषी सल्ल्या अंतर्गतही माणूस हाच आहे की आपल्या शेतकरी भावनांचा जास्तीत जास्त पैसा कसा वाचेल, तो कशा पद्धतीने पैसा वाचून आपली शेती करेल जेणेकरून त्याचा शेतीतला नफा वाढेल। तर मित्रांनो दोन्ही प्रकारची खतं त्याच पद्धतीचे आहेत, पर्सेंटेज दोघांचं सारखं कन्वर्ट करून घेतलं त्या पद्धतीने वापरलं तर कुठलीच अडचण येणार नाही, आपले होतं तितके जास्त पैसे वाचतील। आणि म्हणूनसाठी कोणत्या खताचा वापर करावा, तर खतांचा वापर ग्रॅन्युल्स फॉर्ममध्ये भिजून व्यवस्थितपणे डायल्यूट करून त्या पद्धतीने त्या क्षमतेच्या अनुसरून केला तर शाश्वत रिझल्ट येतात, काळजी करण्याचं काही कारण। तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश भावंड मित्रांपर्यंत पाठवा, जेणेकरून ही गोष्ट त्यांना माहिती राहील।